दिनांक 5 एप्रिल पासून राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानं शिरपूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापाऱ्यांनी शिरपूर नगरपालिका आणि प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून कोरोनाच्या काळात छोट्या व्यापारी आणि दुकानदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तरी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी येथील व्यापाऱ्यांनी आज मोर्चा काढला होता. तर यावेळी व्यापारी शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या प्रांगणात ठिय्या मांडून बसले होते. तर जोपर्यंत संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याच्या पवित्र्यात नव्हते. तर अखेर प्रांताधिकारी डॉक्टर विक्रांत बादल यांनी आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करून योग्य तो निर्णय दिला जाईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. दरम्यान व्यापाऱ्यांच्या आंदोलनानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. आज दिनांक 7 रोजी सकाळी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं सर्व व्यापारी एकजूट होऊन आम्ही सर्वांच्या सहमतीने शिरपूर नगरपालिकेला आलो. सर्व व्यापाऱ्यांच्या वर्गाने विनंती केली की राज्य सरकारने जी आर काढलेला आहे की सकाळी शुक्रवारी सायंकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत गव्हर्नमेंटच्या जी आरला आम्हाला आमची पूर्ण मान्यता आहे. पण स्थानिक प्रशासन माननीय शिवसाहेबांनी जो काल जी आर घालला की अत्यावश्यक सोडून सर्व इतर व्यवस्था बंद राहतील. गेल्या 1 वर्षभरापासून सर्व व्यापारी ठप्प झालेले आहे. मार्च एंडिंगपासून सर्व नगरपालिकेचे टॅक्स घरभट्टी पाणीभट्टी हे सर्व भरून तरीही व्यापाऱ्यांना माननीय शिवसाहेबांची आम्ही आमची व्यथा मांडली पण शिवसाहेबांनी त्यांची व्यथा न ऐकल्यास त्यांनी टाळाटाळ केली. तिच्या कारणास्तव आम्ही आज सर्व व्यापारी निषेध करतो आणि आता पुढच्या विषयी आम्ही सर्व व्यापारी बसून माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेबांकडे आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो.